अशा अनेक वेळा झालेले आहेत, त्यामुळे मला काय त्याचा एवढा का परिणाम माझ्यावर होत नाही आणि मी त्याच्यावर लक्षही देत नाही. पण सर यावेळेला आत्मघातकी हल्ल्याची दिलेली आहे आणि पोलीस आपलं काम करतात, गृह विभाग आहे, तो एलसीडी काय आहे, तशा प्रकारच्या सुरक्षेच्या काळजी आहे हे पोलिसांनी घेतलेली आहे. त्यामुळे तसं काही हे असं अनेक वेळा पूर्वी देखील नक्षल असतील किंबहुना अनेक काही जे काही देश विघातक शक्ती आहे त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेले आहे जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, त्यामुळे असं काही नवीन लोकशाही खाली गेला थोडं. त्यामुळे मी शेवटी जनतेमधला माणूस आहे आणि मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही बाबी किंवा अशा काही घटना घडतात त्यामुळे त्याचा काही परिणाम माझ्यावर झालेला नाही आणि होणारही नाही. आपण जर बघितलं पोलीस आणि गृह विभाग त्याची योग्य प्रकारे काळजी घेतोय आणि तशा प्रकारचं सूचना देखील त्यांनी पोलिसांना दिली. आपण जर आपण मेळावा तर मेळाव्यावर याचा काय परिणाम होईल? हिंदी सुनू ना हिंदी पुरा मराठी विषय जो आहे सुरक्षेच्या विषयी आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करण्यात करणार नाही. आणि आमचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत कायदा सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीमध्ये. त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद पण सांभाळले आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था जे आहे ते गृह विभाग अतिशय सक्षमपणे सांभाळतोय. त्यामुळे असं कोणालाही वाटलं तरी कोणी काही करू शकत नाही. त्यांनी ते धाडस देखील करण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मी या प्रसंगी. आपण जर बघितलं तर दसरा मेळाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर होण्यासंदर्भातल्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या, त्यानंतर तुमच्याकडनं तयारी देखील करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयात जाण्याची. मात्र मग असं नेमकं काय घडलं की तुम्ही तुमचं बीकेसी मैदानच कायम ठेवलं? नाही, हे बघा, आमच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आमदार खासदारांची भावना होती की शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा व्हावा, याच्यामध्ये काही गैरमान्यचं कारण नाही. त्याप्रमाणे मागणी झाली होती.